संभाजी भिड़े द्वारा पुणे में महिलाओं को लेकर दिए गए विवादित बयान पर उद्धव बालासाहेब ठाकरे की शिवसेना उपनेता शुभांगी पाटिल ने भिड़े के बयान पर संज्ञान लिया है। संभाजी भिड़े को अपना गुरु मानने वाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडणवीस फटे पुराने कपड़ों में नाचती हुई कहती है कि संभाजी भिड़े को उन्हें ध्यान देना चाहिए। ये कहते हुए कि संभाजी भिड़े ने एक बार फिर पूरे देश की महिलाओं का अपमान किया है, महिला आयोग और गृह मंत्री को इस पर ध्यान देना चाहिए, अन्यथा पूरे राज्य में इसका परिणाम होगा। शिवांगी पाटिल ने गृह मंत्री को सीधी चेतावनी दी है। पाटिल ने राज्य सरकार पर भी निशाना साधते हुए कहा है कि राज्य सरकार में मंत्रियों की आकाओं द्वारा महिलाओं का अपमान किया जा रहा। आज राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु संभाजी भिडे यांनी जे बेताल आणि वादग्रस्त पुन्हा एकदा वक्तव्य केलं आमच्या महिला भगिनींवर, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। त्यांच्या म्हणण्यानुसार महिलांनी वटपौर्णिमेला जाताना ड्रेस घालून जावं, नटून थटून जाऊ नये। मला त्यांना सांगावं असं वाटतं की तुमच्या शिष्याची पत्नी अगदी तोडके मोडके कपडे घालून विचित्रपणे नाचते, त्यांना तुम्ही ज्ञान दिलं पाहिजे। आम्हासामान्य महिला भगिनींवर ज्ञान देण्याची तुम्हाला गरज नाही आणि कोणत्या पुस्तकात असं लिहिलेलं नाही की आम्ही पूजा ही कशी केली पाहिजे। एकीकडे त्यांचं शिष्याचं शासन सांगतं की लाडली बहीण योजना, वेगवेगळ्या आम्हाला वेगवेगळ्या योजनेचं आमच्यावर बंपर ऑफर दाखवली जाते, आमची सहानुभूती मिळवली जाते, आणि एकीकडे त्यांच्याच गुरु संभाजी भिडे हे आमच्यावर वादग्रस्त असे स्तुतीसुमनं उधळतात। आम्ही त्यांचा जाहीरपणे निषेध करतो आणि राज्याचे गृहमंत्री आणि राज्याच्या महिला आयोग यांना आम्ही एक सांगतो की तुमच्याने यांच्यावर कारवाई होत नसेल, त्यांना तुम्हाला मध्ये पाठवलं जात नसेल, तर आम्ही राज्य या एका महिलेचा अपमान नसून हा राज्याचा नव्हे तर भारतातल्या महिलांचा अपमान आहे, म्हणून आम्ही यांचा जाहीरपणे निषेध करतो आणि तीव्र अशा स्वरूपात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर तीव्र अशा स्वरूपात उद्यापासून राज्यात त्यांना ठिकठिकाणी आंदोलन बघावयास मिळतील। ब्युरो रिपोर्ट, NBC न्यूज।